जेव्हा जातो तेव्हा आपलं कार्य संपते. त्याच्यामुळे देव शोधायची गरज नाही, तो मिळालेलाच आहे. मोक्ष कशात आहे तर राष्ट्राच्या हितासाठी. राष्ट्र म्हणजे हे दगड नद्या पर्वत हे नाही, तर त्या राष्ट्रामध्ये असणारा जो माणूस आहे, काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंतचा, कच्छपासून द्वारकेपासून ते जगन्नाथपुरी पर्यंतचा, अरुणाचल प्रदेश पर्यंतचा, ह्या प्रत्येक माणसाच्या हृदयाची तार आपल्याला छेडता आली पाहिजे. त्याचं दुःख मला माझं दुःख वाटलं पाहिजे आणि माझं सुख त्याला त्याचं सुख वाटलं पाहिजे. अशा पद्धतीचं संघटन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत राष्ट्र निर्माण होणार नाही. ते राष्ट्र तेव्हाही धोक्यात होतं आणि आपण जर असेच गाफील राहिलो तर आपलं राष्ट्र आजही धोक्यात होऊ शकते. आणि म्हणून गुरुंकर असं म्हणाले की इसवी सन पूर्व 1001 मध्ये गझनीच्या मोहम्मदांनी सोमनाथाचं मंदिर 30 वर्षात 17 वेळेस लुटलं. किती वेळेस? 17 वेळेस. आपल्याला प्रश्न आहे की हे लुटत असताना बाकी जनता काय करत होती, या देशातली लोक काय करत होती? ती आपलं आपलं म्हणजे राजकारण हे माझं क्षेत्र नाही, राजकारणामध्ये आपण काही करू नये. राजधर्म राष्ट्रधर्म हा आपला धर्म नाही. काय चालू आहे मला माहित नाही. मी दररोज सकाळी निघतो आणि माझ्या म्हणजे शेतातलं काम करतो आणि येतो. कोण मंदिर लुटायलंय काय व्हायलंय हे मला काहीही माहिती नाही. आणि म्हणून अटल बिहारी म्हणाले, अटल बिहारी 77 जनता पार्टीच्या सरकारमध्ये विदेश मंत्री होते आणि ते विदेश मंत्री असताना अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर गेले तेव्हा ते म्हणाले, मी तिथल्या डिप्लोमॅटला राजदूताला विचारला की गझनी काय आहे, तर तो म्हणला गझनीचं काय एवढं महत्व आहे, म्हणजे गझनी एक लुटारो चोरटा, तो सोमनाथ 17 वेळेस लुटतो आणि आमची जनताही त्याला काहीही करत नाही. असंच जर आपला समाज निद्रिस्त राहिला, राष्ट्रधर्माबद्दल जागरूक झाला नाही, तो गाफील राहिला तर काय होईल. सोमनाथ तेव्हा 17 वेळेस लुटला गेला, तो 30 वर्षात 17 वेळेस त्यांना लुटून दिलं. ही क्रिया पुढे कंटिन्यू चालू राहील आणि म्हणून आपल्याला जागं व्हावं लागेल आणि राष्ट्रधर्माचा जागर घालावा लागेल. आपण 1760 पानिपतची लढाई लढत असताना गिरून या सगळ्या भूमीतून मराठे पानिपतला गेले लढायला, हे चालू असताना ब्रिटिशांनी ज्या विद्येच्या जोरावर, ज्या राष्ट्रधर्माचे, ब्रिटिशांना हा एवढा इतिहास नाही पण तरी सुद्धा त्यांनी आल्यानंतर आपली राष्ट्रधर्माची विद्या कमी ठरली. प्लासीची लढाई झाली सर, ह्याच्याशी देणं घेणं नाही. आणि म्हणून तुकारामांनी सांगितलं, देव आहे असे वदावे, देव नाही हे जाणावे, मीच देव आहे. 33 कोटी जेवढी जीव आहे, जेवढे माणसं आहेत, म्हणजे तेव्हा भारताची लोकसंख्या 33 कोटी होती. आणि आपण म्हणालो की 33 कोटी देव आहेत. ही देव आपल्या इष्टलिंगाच्या रूपाने, आपल्या प्राणलिंगाच्या रूपाने आपल्या हृदयामध्ये आहेत. तो देव आपला जागा व्हावा. आपण जेव्हा शिवाजी स्वराज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण झालं तेव्हा आपण असं म्हणालो की 33 कोटी देवाला रिटायर करून छत्रपती शिवरायांनी संपूर्ण मराठ्यांच्या हृदयाच्या सिंहासनावर तो विराजमान झाला. आणि आपण पाहतो की औरंगजेबाच्या आयुष्यातली 17 वर्ष, म्हणजे 1680 शिवाजींचं निधन झालं आणि 1707 औरंगजेबाचं निधन झालं. महाराष्ट्रामध्ये राजा नाही महाराज. ताराबाई लढते, संतजी धनाजीचे घोडे मुघलांच्या सेनापत्याला घोड्याला पाण्यामध्ये दिसतात. इथला महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा आपल्या राष्ट्रासाठी लढत होता, आपलं राष्ट्र उभं करण्यासाठी लढत होता. आणि म्हणून हा आलमगीर 1 लाखाची खोज घेऊन आलेला, त्याला या मराठवाड्याच्या मातीने आपल्या मातीमध्ये गाडून घेतलं आणि आपलं संरक्षण केलं, राष्ट्रधर्म सांभाळला. संभाजींनी जर तेव्हाच्या MPSC ची अभ्यास करावा लागतो, परीक्षा फॉर्म भरावा लागतो. मी काहीच केलं नाही. मी म्हणतो देवाला, देवा मला पास कर, दिरे हरी पलंगावरी, काहीच न करता मला हे मिळू दे असं मी म्हणतो आहे. आणि हे असं म्हणणं म्हणजे देव काय तुमचं गुलाम आहे, तुमचं बटीक आहे, तुमचं नौकर आहे. एकीकडे मी असं म्हणतो आहे माझ्या धर्मामध्ये की देव कुठं नाही, चराचरामध्ये देव आहे. मी माझ्या दशावतारामध्ये सांगतो. हिरण्यकश्यपूने विचारलं प्रल्हादाला, कुठं आहे देव, तुझा नार्या कुठं आहे सांग. अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांनी हिरावलेलं होतं आणि आपण पाहतो की भक्त प्रल्हादाने त्या हिरण्यकश्यपूला सांगितलं सगळ्या चराचरामध्ये आहे. आणि तो हिरण्यकश्यपूने लाथ मारली, तो जो स्तंभ आहे, खांब आहे, तो दुभंगला आणि त्याच्यातून नरसिंह प्रकट झाला आणि त्याने हिरण्यकश्यपूचे आतडे बाहेर काढले. आपलं ज्ञात आहे
म्हणजे देव कुठं नाही, चराचरामध्ये आहे, तो सर्वज्ञ आहे असं जर असेल तर मी प्रार्थना कशी केली पाहिजे? आगरकर म्हणाले की मी प्रार्थना कशी केली पाहिजे की देवा तू सर्वज्ञ आहेस, तुला सगळं करते, तू चराचरामध्ये आहे, जी नाही अशी जागाच नाही, तर मी मूर्खपणामध्ये तुझ्याकडे अट्टहास करत असेल, आईकडे बाळ जर मूर्खपणामध्ये लहान असताना जर म्हणत असेल की मी दिव्याला पकडतो, आई काय करते, पकडू देते का? साने गुरुजीने श्यामची आई लिहिलं, साने गुरुजीने सांगितलं, श्याम पोहायला जात नव्हता, त्याला फटके मारले, म्हणजे चॉकलेट खाण्याचा आग्रह केल्यानंतर त्याला ती शिक्षा करते, ती करू देत नाही, कारण मुलाचं हित मुलापेक्षा अधिक आईला कळते, तसं भक्ताचं हित हे देवाला अधिक कळते, आणि म्हणून मी देवाला ही प्रार्थना केली पाहिजे, मी जरी हट्ट धरला, मी जरी म्हणालो तर हा माझा मूर्खपणा आहे असं तू समज, मी मागितलं तरी तू देऊ नको, कारण माझं हित माझ्यापेक्षा अधिक तुला कळते, आणि म्हणून मी काहीही मागलं तरी तू देऊ नको, तुला जे करायचं आहे तेच कर, अशी प्रार्थना मी देवाला केली पाहिजे, आणि ही प्रार्थना जो करायला माणूस शिकतो त्याला आम्ही विवेकनिष्ठ माणूस म्हणतो, आणि हा विवेकनिष्ठ माणूस जेव्हा घडतो तेव्हा राष्ट्रधर्म निर्माण होतो। अधर्माचंही खूप काही चाललंय बरं का, तुम्ही त्या धर्मावर बोला, जो धारण किया जाता है उसे धर्म कहते है, धर्म म्हणजे दुसरं काही नसून आदर्श जगण्याची एक पद्धत असते, ज्येष्ठांचा आदर कनिष्ठां प्रति कनव, गुरूंच्या प्रति आदर संतांच्या संघ राहणं, ग्रंथाच्या संघ राहणं, मी माझी ड्युटी डॉक्टर म्हणून प्रामाणिकपणे करणं, शिक्षकाने प्रामाणिकपणे काम करणं, एखाद्या व्यापाऱ्यांनी प्रामाणिक व्यवसाय करणं, याला धर्म म्हणतात, आणि हा माझा देश आहे, माझ्या देहाकडून देवाकडे जाताना त्या देशाचं काही माझं देणं लागते, याला राष्ट्रधर्म म्हणतात, आणि ते विस्तृत या विषयावर बोलतील, पण या दोन मुलींचा सन्मान संदीपतरांचा मित्रच आहे। हिमगिरे मॅडम, 8 मार्च जागतिक महिला दिन येतोय, नारी शक्ती ही निर्मितीची शक्ती आहे, सर शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, पुन्हा अग्नीचा शोध स्त्रियांनी लावला, आणि स्त्री हे प्रेमाचं अति उच्च प्रतीक आहे, म्हणून विठू माऊली आणि ज्ञानेश्वर माऊली, तिथं माऊली हा शब्द लिंग वाचक नसून भाव वाचक आहे, या दोन्ही कन्येचं मी कौतुक करतो, ज्याला मुलगी नाही त्याच्या जीवनाला पूर्तता नाही असं मी नक्कीच म्हणेल, मला ही कन्या आहे, मेरी बाकी उंगलिया उस उंगली से जलती है, जिस उंगली को पकडकर मेरी बेटी चलती है। हा भावपूर्ण कार्यक्रम, आता मी अधिकच ज्ञान पाजळणं योग्य राहणार नाही, होंडराव सर बोलतीलच, धर्म राष्ट्रधर्म याला आपण सगळेच जगूयात, तोच जगण्याचा खरा मार्ग आहे। महाराजांना भरभरून शुभेच्छा देतो, देवणीकर महाराजांचं आजच मी त्यांना पाहिलंय, पण संत हेच परिवर्तन करू शकतात, परिवर्तन परिवर्तनाच्या गप्पा ठोकणारे खूप राहतात, वर्तन बदललं की आपोआप परिवर्तन होतंय, त्यामुळे सगळ्यांनी वर्तन बदलायला हरकत नाही। या मठाला शुभेच्छा देतो, महाराजांना शुभेच्छा देतो, आणि मी ऐनवेळी एंट्री मारली तरी काही महाराज मला सोडत नाहीत, माझा जो मान सन्मान केला त्याबद्दल ऋण व्यक्त करतो, आणि माझ्या शब्दांना विराम देतो, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, कारण मुखेडचा प्रेमच एवढा आहे, कारण तुमचं कर्तृत्व खूप मोठं आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही दिसला तर तुम्ही मला मुखेडकर सोडणार नाहीत। शब्द आणि विचार हे दोन प्रोडक्ट आपल्या स्वतःच्या कंपनीतील आहेत, जेवढी गुणवत्ता चांगली ठेवाल तेवढी जास्त किंमत मिळते, आणि तीच किंमत जी आपल्याला आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुम्ही हृदयात जागा केलात, आणि हे मुखेडचं मठ विचारपीठ झालं आणि भविष्यात विद्यापीठ व्हावं हेच अपेक्षा आपण बोलून दाखवलात, आणि विवेकशील जे बोलून दाखवलात, विवेकशीलतेचा मार्ग जर वापरला तर
शख्स बनकर नहीं बल्कि शख्सियत बनकर जिए, क्योंकि शख्स एक दिन विदा हो जाता है परंतु शख्सियत हमेशा जिंदा रह जाता है, हमेशा जिंदा रह जाता है। या पद्धतीने आपण व्यक्त झालात त्याबद्दल आपले या ठिकाणी आभार। यानंतर आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहतात, जे व्याख्याते आमचे मित्र मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी रामराव भोनराव सर, जे मूळ नायगाव तालुक्यातील कुंजली गाव आहे, आणि या मुखेडच्या सुकन्या ज्या सौभाग्यवती भोनरावताई म्हणजेच ते मुखेडचे जावई आहेत, ज्यांचं शिक्षण सरांचं एम ए नेट पी एच डी आहे, त्याचबरोबर राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख आणि महात्मा बसवेश्वर अभ्यास केंद्र जे अवघीस्वामी महाविद्यालय उदगीर या ठिकाणी चालते त्या ठिकाणचे ते संचालक आहेत। आजपर्यंत त्यांचे बरेच पुस्तकं प्रकाशित आहेत, त्यापैकी प्रमुख पुस्तक आहेत सेक्युलरिझम उदय आणि विकास, बसदर्शन, देवमाणूस जे संपादकीय आहेत त्याच्यावर त्यांचं लिखाण झालेलं आहे, आणि त्याचबरोबर नरहर कुरुंदकर यांचे धर्मनिरपेक्षताविषयी चिंतन एक विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर त्यांचं लेखन झालेलं आहे, संशोधन कार्य झालेलं आहे। अनेक वृत्तपत्रातून त्यांनी सदर लिखाण केले, त्यापैकी यशवंत पेपरमध्ये मतदार जागृती अभियान आणि जागर संविधानाचा हे प्रमुख विशेष लक्षणीय आहे, आणि याचबरोबर दैनिक लोकसत्ता, दैनिक महाराष्ट्र टाइम्स, दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक तरुण भारत, दैनिक प्रजावाणी, दैनिक उद्याचा मराठवाडा, दैनिक यशवंत, दैनिक महिला एकजूट अशा विविध वृत्तपत्रातून त्यांचे लेख प्रकाशित आहेत। ऑल इंडिया रेडिओ नांदेड आणि परभणी या दोन्ही ठिकाणाहून त्यांचे कार्यक्रम प्रसारित होतात। याचबरोबर एक राजकीय विश्लेषक म्हणून नांदेड जिल्ह्यातली जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक लागली होती, साम टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली होती, म्हणजेच या ठिकाणी उपस्थित असलेले जे मान्यवर आहेत, जे धर्म आणि राष्ट्रधर्म या विषयावर त्यांनी आपलं विचारमंथन करणार आहेत, म्हणजे यांचा विचारांचा गाढा अभ्यास आपल्याला त्यांच्या कृतीतून दिसून आला आणि आता त्यांच्या विचारातून आपल्याला अनुभव घ्यायचा आहे। मी अधिक वेळ न घेता मी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर दत्तारी भोनराव सर यांना विनंती करतो की आपण मुक्त व्यक्त व्हावं, कारण वेळ झाला म्हणून एखादा विषय मांडणी राहू नये, पण ते विषय या ठिकाणी मनसोक्त आपण मांडावं, जेणेकरून मुखेडच्या लोकांना एक विचाराची मेजवानी मिळावी आणि भविष्यामध्ये कधीतरी आम्ही अनुभव घ्यावं। तिसरं पुष्प आमच्या हृदयातल्या शेवटच्या कप्प्यात सुद्धा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही साठवून ठेवलो एवढी अपेक्षा बाळगतो आणि सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी भोनराव सर यांना नम्र विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं।